आपल्यासाठी साधी एक भाकरी टाकत सुद्धा नाही माऊली, इतकी समर्पित संसाराला असणाऱ्या माऊलीला आपण काही देऊ शकत नाही. त्यामुळे या माऊलीला सन्मान देणं, तिचा गर्भामध्ये जन्म न नाकारणं, ह्याच्यासाठी आम्ही योजना आणली. आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलीचा जन्मदर वाढलेला आहे. सगळ्यात कमी मुली या राज्यामध्ये होत्या बीड जिल्ह्यामध्येच, आणि बीड जिल्ह्यामध्ये आता मुलींचा जन्मदर हा 100 वाढलेला आहे. केवढं मोठं आपल्यामध्ये आपण मिळवलेलं. हुंडा घ्यायचा नाही नाही नाही, आता नवीन सुरू झाली स्टाईल, हुंडा देऊ नका हो. मुलीला काय करायचं ते तुम्ही तुमचं करा, बरोबर ना? असंच सांगतात ना मुलाकडचे, हुंडा नको, आम्ही फार फॉरवर्ड आहेत, आम्ही हुंडा घेत नाही. मुलाला गाडी द्यायची असेल तुम्हाला तर द्या जावायला, आम्ही हुंडा घेत नाही. पण तुमची एकुलती एक मुलगी, तिला घरबीर घेऊन द्यायचं असेल, फ्लॅट बीट पुण्या मुंबईला, तर घेऊन द्या. आम्हाला हुंडा नको. मुलीला 40-50 तोळे सोनं मात्र तुम्ही घाला, तुमची मुलगी शोभली पाहिजे ना आमच्या घरात. असं करून 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 आईबापाच्या चेहऱ्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. हे हुंडा का द्यायचा? आमची मुलगी IAS आहे, IPS आहे, डॉक्टर आहे, कमवते ती स्वतः तुमच्या मुलाच्या बरोबरीने कमवते. पुरुषांना आवडे ना, चेहरे पडले त्यांचे, मी काय बोलायले ऐकून, बरोबर आहे की नाही? पण मी तुम्हाला सांगते, एक दिवस असा येणार आहे की तुम्ही हुंडा देऊन मुली करून घेणार आहे, तसा दिवस उगवणार आहे. मला असं वाटतं की माझ्या जन्माचं सार्थक त्या दिवशी होईल. माझ्याकडे रोज गरीब आई वडील येतात, रोज. आणि ते मला दरवेळी मी विचार करते, गेले 4-5 वर्ष 8 वर्ष, मी 14 वर्ष झाले राजकारणात काम करते, त्यातले 11 वर्ष मी सक्रिय राजकारणात आहे. मी नेहमी हा प्रश्न विचारते की माझ्या हातात एखादा कोमला कागद एखाद्या महिलेनी, तर ती म्हणत असते माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करा. दुसरा एखादा कागद माझ्या हातात कोमला असेल, माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करा. मी हे जाहीर सांगते की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, नाही तर इथे काम करणारे राजेश पवार आणि पूनम पवार हे दाम्पत्य, इथे मंचावरील सर्व मान्यवर, आपल्या राजकारणाचं सार्थक तेव्हा होईल जेव्हा माझ्या हातामध्ये कोंबलेला कागद मी उघडेन आणि त्याच्यामध्ये लिहिलं असेल, माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी मला कर्ज द्या. त्याच्यामध्ये लिहिलं असेल, माझ्या मुलाच्या लग्नासाठी मला कर्ज द्या. कारण मी कुणाची तरी मुलगी करून आणतोय, त्या माणसाची कन्या तो मला दान करतो, याच्यापेक्षा मोठी काय गोष्ट आहे? ही संस्कृती आपली जी आहे, ती संस्कृती मधल्या काळामध्ये लोप पावलेली आहे. स्त्रीला आपण सन्मान देत नाही आणि म्हणून समाजामध्ये आज अशी परिस्थिती आहे. त्यामुळे स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, संरक्षण दिलं पाहिजे. मी योजना आणते, ही योजना अशी असणार आहे की प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत असणाऱ्या मुलीला 8वी ते 10वीमध्ये स्वतःच्या संरक्षणाचे धडे हे आम्ही देणार आहे. म्हणजे देणार आहे म्हणजे ती स्वतःचं संरक्षण करू शकते. माझ्या मतदार, माझ्या बीड जिल्ह्यामध्ये एका 14-15 वर्षाच्या लमाणी समाजाच्या गरीब मुलीनी मुलं चिडवतात म्हणून जीव दिला. मला त्या दिवशी इतकं मला झोप नाही आली रात्रभर. मी त्यांच्या जाऊन भेट घेतली, त्यांची तिच्या बहिणीला मी दत्तक घेतलं, तिच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. पण त्यांनी ती मुलगी वापस येणार नाही. तिला स्वतःच्या संरक्षणासाठी तिच्या मनगटात तिच्या आत्म्यामध्ये ताकद देण्याचं काम. आज शेतकऱ्यांचा आत्महत्याचा विषय बघत बघत मी राजकारण बघते, मला कळत नसल्यापासून बघते. आणि शेतकरी आत्महत्या विषय कानाला ऐकून ऐकून सवयीचा झाला असेल, पण त्यांच्या घरची काय अवस्था होते? ह्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ऐतिहासिक या राज्यामध्ये झाली आहे, कुठल्याही राज्यामध्ये झालं नाही. बघा मध्य प्रदेशमध्ये ज्यांनी निवडून दिलंय काँग्रेसला, नुसत्या थापा मारल्या, कर्जमाफी काही गरिबाच्या पदरात पडली नाही. आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या राज्यामध्ये ऐतिहासिक कर्जमाफी केली. एवढंच नाही तर आत्ताच्या परवाच्या बजेटमध्ये आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शेतकऱ्याला सन्मान देण्यासाठी 1 तरी 6,000 रुपये हे त्यांना मंजूर केलेले. म्हणजे तुम्हाला आता पीक आलं नाही तरी 6,000 मिळणार आहे, पीक आलं तरी 6,000 मिळणार आहे. मीठ मिरची पाणी तर भागणार आहे की नाही? म्हणजे आज मी संजय गांधी निराधारचा मेळावा घेतला, 4,500 या टप्प्यामधल्या 4,500 लोकांना आम्ही निराधारची पगार मिळवून दिली. त्यांच्यामधले कुणाचे मुलं पोलीस अधिकारी आहेत, त्याच्यामध्ये कुणाचे मुलं इंजिनियर आहेत, कुणाचे मुलं बाहेर मुंबईमध्ये डॉक्टर की करतात, ते बिचाऱ्यांना मुलांनी स्वतःच्या आईवडिलांना सोडून दिलं. अरे जे मुलांनी करायला पाहिजे ते सरकार करत असेल हे नातं. त्यामुळे तुमचा परिवार हा देशातला प्रत्येक नागरिक हा परिवार समजून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काम करतात. आणि हे कालचे नेते स्वतःच्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणं करतात. चोर कुठले? यांनी ह्या राज्याला लुटलं, या देशाला लुटलं. आणि हे सांगतात की नरेंद्र मोदीला परिवार नाही, हे सांगतात की नरेंद्र मोदीला परिवार नाही. अरे तुम्ही जे खाल्लंय या राज्याचं आणि देशाचं त्याचं खरकटं तुमच्या तोंडाला आमच्या डोळ्याला दिसतं, तुम्ही आम्हाला काय तोंड घेऊन बोलता? नरेंद्र मोदीला परिवार नाही म्हणणाऱ्या तुम लोकांना मला एवढंच सांगायचं आहे,
की हा सगळ्या देशातला गरीब आणि वंचित आणि पीडित जो समाज आहे तो नरेंद्र मोदींचा परिवार आहे. त्यांच्यापर्यंत विकास देणं त्यांचं दायित्व. शेतकरी शेतमजुरांना सुद्धा आता पेन्शन लागू करायचा निर्णय घेतला. आणि हे 6,000 रुपये काही काळजी करू नका, हे सुद्धा 6,000 रुपये वाढवणार आहेत नरेंद्र मोदी. म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा आता अगदी स्वतःच्या लेकरासमोर हात पसरायची वेळ येऊ देणार नाही. म्हणजे 75,000 कोटी रुपये या दरवर्षी केंद्र सरकार देणार आहे शेतकऱ्यांसाठी. अरे असं सरकार कधी पाहिलं आहे? आपल्याला प्रधानमंत्री भाषण वाचणारे आपल्याला सवय होती. बाहेर देशात गेलं तर चौथ्या पाचव्या रांगेत भारताचा प्रधानमंत्री शोधावं लागायचा. ही आपल्या देशाची इज्जत. हा देश सोने की चिडिया म्हणणारा देश, सोन्याचा दूर ज्या देशातून येत होता. आज आमचे प्रधानमंत्री जेव्हा परराष्ट्रात जातात, अमेरिकेत जातात, तर लाल पायघड्या घालून त्यांना स्वतः राष्ट्राध्यक्ष त्यांना स्वीकारण्यासाठी येतात, त्यांना स्वागत करण्यासाठी. अरे तुम्ही परदेशामध्ये सन्मान मिळाला पाहिजे. तुम्ही आपल्या देशाच्या सगळ्या बॉर्डर ज्या आहेत, सगळ्या आपल्या आजूबाजूच्या राज्यातले देश आहेत, जे शत्रू असतील मित्र असतील, त्यांच्याशी संबंध कठीण निर्णय घेऊन त्यांचे संबंध सुधारले पाहिजे. आपल्या देशाच्या बॉर्डर्स तुम्ही सुरक्षित केल्या पाहिजे. हे त्यांचं पहिलं दायित्व होतं, ते त्यांनी केलं. त्याचबरोबर या देशामध्ये दोन समाजांमध्ये, दोन धर्मांमध्ये, चार जातींमध्ये सलोखा राहिला पाहिजे, हे त्यांचं दायित्व आहे. आणि आज आम्ही एवढ्या वर्षानंतर सत्तेत आल्यानंतर हे लोक आरक्षणाचे, लोकांच्या जातीवादाचे, लोकांच्या भिंती उभ्या करतात. अरे 70 वर्ष तुम्ही काय केलं? तुम्ही का समाजांना खेळवत राहिलात? सगळी पदं तुमच्याकडे असताना समाजाला आरक्षण मागण्याची वेळ काय येते हे अंतर्मुख होऊन विचार करण्याची गोष्ट आहे. जे 70 वर्षात झालं नाही ते 5 वर्षात व्हावं जादू आहे का? अरे आपल्याकडे आता विकासाची पंगत बसली आहे. विकासाची पंगत कशी असते खेड्यामध्ये, तुम्ही जेवलात की नाही?